महाराष्ट्र माझावर तुमचे सर्वांचे स्वागत चोर तो चोर वरुण शिरजोर अंजली दमानिया यांचा शरद पवारावर घणाघात टीकास्त्र बातमी शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्जाचे वितरण करताना पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अजित पवार यांच्यासह सत्तर जणांवर ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे सरकारने हे आरोप राजकीय सूडबुद्धीने केले असल्यामुळे शरद पवारांच्या समर्थकांनी आज बारामती बंदची हाक दिलेली आहे मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पवारावर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केलेली आहे दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की शरद पवार यांच्या समर्थकांनी बारामती बंदची हाक दिली आहे जी हास्यास्पद आहे चोरी तो चोरी उपरसे सीना चोरी तुमची बारामती कायमची बंद ठेवा कोणाला काहीच फरक पडणार नाही यावरून तुम्ही फक्त बारामती पुरते मर्यादित आहात हे सिद्ध झालेले आहे या शब्दात त्यांनी पवार यांच्यावर टीका केलेली आहे याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे की मध्यवर्ती शिकेर बँकेच्या संचालक मंडळाचा कारभार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता त्यामुळे त्यांचा मुख्य सूत्रधारामध्ये समावेश करण्यात आला आहे गरज भासल्यास पवार यांच्या विरुद्ध नोटीस बजावून त्यांना चौकशीला बोलवण्यात येईल असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकारणाच्या रेग्युलर व्हिडिओसाठी आपलं महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये